नमस्कार, अर्चनाज किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया छान टम्म फुलणारे भटुरे आणि छान पैकी स्पाइसी छोले। अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या अर्चनाज कुकिंग पॉइंट या चॅनलला सबस्क्राइब करा। भटुरे बनवण्यासाठी प्रथम इथे घेतलाय आपण अर्धा किलो मैदा, या अर्धी वाटी बारीक रवा टाकूया। अर्धी वाटी म्हणजेच की 3 चमचे हा बारीक रवा आपण यात टाकून देऊ। त्यानंतर यात घालूयात चवीप्रमाणे मीठ, मी इथे 1 चमचा मीठ घालते। त्यानंतर 1 चमचा साखर घालून घेऊया। हे आहे 2 चमचे तेल, हे यात घालून घेऊ। हा आहे बेकिंग सोडा, हा बेकिंग सोडा पण आपण ह्यात 1/2 चमचा घालून घेऊ। आणि हे 3 चमचे दही घेतलंय, हे 3 चमचे दही आपण ह्यात घालून घेऊ। आता हे पूर्ण मिश्रण असं हाताने छान मिक्स करायचं। आता ह्यात थोडं थोडं पाणी घालून याचं छान आपल्याला नरम पीठ भिजवून घ्यायचं आहे। हे साधं पाणी आहे, हे ॲड करून आपण ह्याचं छान नरम पीठ भिजवून घेऊ। असं छान नरम आपण डो बनवून घेतलेला आहे। याला आपण वरून थोडंसं तेल टाकून याला छान असं वरून तेलाने छान आपण कोट करून घेऊ। याला असं मळून घेऊ। याच्यावर आपण ओला कपडा टाकून याला 2 तास आता बाजूला ठेवून देऊया। आपण आता छोले बनवण्याची तयारी करूया। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 1 बाउल चणे, हे जवळपास 1/2 चणे आहेत। हे मी रात्रभर पाण्यात भिजू घातले होते, जवळपास 12 ते 14 तास चणे भिजू द्यायचे। आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, हे कुकरला उकडायला टाकूया। यात आपण घालूयात पाणी। यात मी 1/2 पेला पाणी घालत आहे। यात 1 चमचा मीठ आणि इथे मी 3 चमचे चहा पावडर घेतलेली आहे। ही मी आता एका कपड्यात बांधलेली आहे, हा कपडा आपण याच्यामध्ये ठेवून देऊ। याने आपल्या चण्याला खूप छान रंग येतो। आता हे आपण गॅसवर उकडायला टाकूया। याला आपल्याला मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहे आणि नंतर फ्लेम लो करून याला जवळपास 15 मिनिटे शिजू द्यायचं। आपले चणे उकडत आहेत, तोवर आपण छोल्याचा मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी इथे बघा मी घेतलेले आहेत 2 मोठे कांदे, त्यानंतर ह्या 8-9 लसूण पाकळ्या आहेत, हे आहे 1 इंच आलं आणि ही आहे थोडी कोथिंबीर। हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ। ही पेस्ट रेडी आहे, ही एका भांड्यात काढून घेऊ। हे मी इथे 3 टमाटर घेतलेले आहेत, याची पण आपण मिक्सरवर प्युरी बनवून घेऊ। कुकर आपला झालेला आहे, एकदा आपण चणे चेक करू। हे बघा आपला चना इझिली दबतोय, म्हणजेच की चणे अगदी छान स्मूथ आपले उकडलेले आहेत। यातली आता ही चहाची पोटली काढून घेऊ। ह्यामुळे बघा किती छान कलर आला आहे आपल्या चण्याला। आपण छोले बनवून घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, यात टाकूया 2 मोठे चमचे तेल, त्यात टाकूया 1/2 चमचा जिरे, इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत,
त्यातले एक तमालपत्र आधी यात टाकून देऊ, दालचिनीचे तुकडे, ही एक मसाला विलायची घेतलेली आहे आणि ह्या दोन लवंगा। आता ह्यात घालूयात आपण ही कांदा लसणाची पेस्ट। आता हे आपण छानपैकी परतून घेऊया। कांदा थोड़ा ह्या तेलामध्ये शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आपला जवळपास झालेला आहे। आता ह्यात टाकूया टोमॅटो प्युरी, ह्याला पण आता आपण परतून घेऊया। टोमॅटो आणि कांदा एकत्रित होईपर्यंत छान आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे। मसाले तेल सोडेपर्यंत आपण ह्याला परतून घेऊ। मसाले शिजण्यासाठी मी यावर 2 मिनिटे झाकण ठेवलं होतं। आता झाकण काढून चेक करूया। बघा, मसाले आपले तेल सोडायला लागलेले आहेत। ह्याला थोडा वेळ अजून परतून घेऊ। मसाले आता छान झालेले आहेत, अतिशय खमंग फ्लेवरही येतोय त्याचा। आता आपण ह्यात घालूयात 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि इथे 1 चमचा मी छोले मसाला घेतलाय तो पण ॲड करूया। आता हे सर्व मसाले आपण परत एकदा एकजीव करून घेऊ। आता आपण हे कुकर मधले चने यात ऍड करूया। बघा आपले छोले किती छान दिसतायत, फ्लेवरही अतिशय सुंदर येतोय। ह्यात मी फक्त किंचित पाणी ऍड करते। आपण चने उकडताना मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मला ह्यात आता मीठ टाकण्याची गरज वाटत नाही, परंतु छोले आपण एकदा टेस्ट करून पाहायचे, मीठ टाकण्याची गरज वाटली तर त्यात मीठ टाकायचं। छोले आपले आता पूर्णपणे रेडी झालेले आहेत। कलर बघा किती सुंदर दिसतोय। आपण ह्याच्यावर आता शेवटी ही कसुरी मेथी ॲड करूया 1 चमचा। आपण छोल्यांवर टाकण्यासाठी तड़का तयार करून घेऊ। त्यासाठी मी तड़का पॅन मध्ये टाकलेला आहे इथे 3 चमचे तेल। यात टाकूयात मिरच्या आणि हे अद्रकीचे लांब तुकडे करून घेतलेले आहे। आता हा तड़का आपण याच्यावर टाकून घेऊ। गरमागरम छोले आपले रेडी आहे। आता आपण भटुरे तयार करूयात। आपण 2 तास हा भटुऱ्यांचा डो बाजूला रेस्ट करायला ठेवला होता, तो आता आपण काढून बघूया। बघा आपला डो छान फर्मेंट झालेला आहे। याला आता एका ताटात काढून आपण याला स्मूथ तयार करून घेऊ। याला आता आपल्याला हाताने अगदी सॉफ्ट करून घ्यायचा आहे, त्यामुळे तो थोडा असा जोरात आपटायचा आणि अशा पद्धतीने त्याला छानपैकी मळत मळत त्याला सॉफ्ट करायचा। आपला भटुऱ्यांचा डो आता छान स्मूथ झालेला आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया। हे बघा या साईजचे बॉल्स आपण बनवून घेऊ। छान स्मूथ बॉल्स बनवायचे। आपले सगळे बॉल्स रेडी आहे। या सगळ्या बॉल्सवर आपण तेल लावून घेऊ।
यातला एक बॉल आपण बाहेर काढून घेऊ आणि बाकीच्या वरती असा कपडा झाकून ठेवू। भटुरे लाटताना आपण तेल लावूनच लाटणार आहोत, त्यात मैद्याचा उपयोग करायचा नाही। आणि भटुरा सर्व बाजूंनी एकसारखा लाटायचा, छान सर्व बाजूंनी गोल असा भटुरा आपण लाटून घेऊ आणि तो कुठेही जाड किंवा पातळ नको, सर्व बाजूंनी एकसारखा हवा। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता ह्या गरम तेलात आपण आपला भटुरा सोडूया। भटुरे तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम हवं। बघा आपला भटुरा किती छान फुललेला आहे। आता हा आपण काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण दुसरा पण भटुरा लाटून घेऊ। बघा हा पण भटुरा किती छान टम्म फुललाय। पीठ जर योग्य प्रकारे भिजवलेलं असलं आणि भटुरे सर्व बाजूंनी एकसारखे लाटले तर ते छान टम्म फुलतात। गरमागरम छोले भटुरे रेडी आहे, नक्की तयार करून बघा। आणि रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।